संजय राऊत यांच्यावर सातत्यानं भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी हल्ले चढवले आरोपांच्या पंजऱ्यात त्यांना उभं केलं पण आज संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आणि त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर सुद्धा दिलं काय म्हणाले संजय राऊत जाणून घेऊयात माझं आव्हान आहे त्या माणसाला माझं त्या दलालाला आव्हान आहे आणि आपल्या सगळ्यांना मी सांगतो कधी सांगा आपण चार बसेस करू आणि आपण त्या एकोणीस बंगल्यामध्ये पिकनिकला जाऊ आपण त्या बंगल्यात एक पिकनिक काढू सगळ्या पत्रकारांची जर तुम्हाला ते बंगले तिकडे दिसले तर मी राजकारण सोडीन आणि जर दिसले नाही तर त्या दलालाला जोड्याने मारेन अख्खी शिवसेना जोड्याने मारेन ते, ते वारंवार जे सांगतायत की पी एम सी बँक घोटाळ्यातले पैसे हे वापरतायत आले आहेत राकेश वाधवान मला वाटतं नाव त्यांचं राकेश वाधवान हे पी एम सी बँक घोटाळ्यातला एक असा असा आरोपी आहे बिल्डर आहे मोठा तो होता बरंच काय काय सांगतात आमचे सगळ्यांशी त्याचे संबंध आहेत आणि पी एम सी बँक घोटाळ्यातले पैसे आम्ही वापरतो आहोत आता फार एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो राकेश वाधवांना ला त्या काळात कोण ओळखत नव्हतं सगळेच ओळखत होते राकेश वाधवांच्या खात्यातून बीजेपीच्या अकाउंटला वीस कोटी रुपये गेलेले आहेत गोखिवरे वसई येते ही चारशे कोटी रुपयाची जमीन फक्त साडेचार कोटी रुपयाला घेतली अशा दोन जमिनी त्यांनी घेतलेल्या आहेत एक जमीन सात कोटीला घेतली आणि त्या जमिनीवर ही जी कंपनी आहे या कंपनीचा डायरेक्टर नील किरीट सोमया निकॉन फेज वन आणि निकॉन फेज टू हे हजारो कोटीचे प्रकल्प उभारले जात आहेत हा सगळा पी एम सी बँकेतला पाहिजे संजय राऊत यांनी भाजपच्या अनेक नेत्यांवर हल्ले चढवले स्वाभाविक आहे विरोधकांकडून सुद्धा संजय राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यात आलं काय म्हणणं होतं भाजपच्या नेत्यांचं त्यांनी कसं प्रत्युत्तर दिलं जाणून घेऊयात पीएमसीच्या संदर्भात आवाजच किरीट सोमय यांनी उठवला आणि समजा तुम्ही बोलताय त्या कंपनीत आहेत लोन धमकावून घेतलंय असं लोन धमकावून वगैरे देत नाही मी पण बँकर आहे तर कायदा आणि कानून त्या ठिकाणी गुंडाळून लोन देता येत नाही दिलं तर नाबार्ड आय सरकार खाते ॲक्शन घेते त्याच्यावर तपासणी करणाऱ्या यंत्रणा असतात आणि त्याच्यामुळे या आरोपात कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही आणि तुम्ही म्हणता आहे ना तर संबंधित यंत्रणांना द्या तपास करा चूक असेल तर कारवाई करा मला असं वाटतं की हा लोकशाहीमध्ये असणाऱ्या पदाचा अधिकाराचा दुरुपयोग सुरू आहे आपण जेव्हा ईडीवर आयच्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात ही भावना व्यक्त करतो तेव्हा कमीत कमी याची जाण ठेवली पाहिजे ते सर्व सुशिक्षित आहे कोणी नॉन मॅट्रिक व्यक्ती मंत्री होऊ शकतो नॉन मेट्रिक मंत्री लोकसभा सदस्य होऊ शकतो राज्यसभा सदस्य होऊ शकतो देशामध्ये लोकशाहीच्या दृष्टीने वर्तन नाही त्यांना कोण अटक करणार असं म्हटलं का त्यांना नोटीस पाठवली का त्यांना अटक करायला गेलं का तर तुमच्याकडे पुरावे आहेत तर ते पुरावे द्यावेत आणि माधव राऊत साहेबांना विनंती आहे एक ज्येष्ठ नेते पत्रकार म्हणून की एवढं मध्ये जाऊन स्वतःच स्वतःचे कपडे स्वतःच काढून लोकांना दाखवण्यापेक्षा सर्वसामान्य जनता हे पाहते सत्य जनतेसमोर येईल त्याचा त्याचा त्यांनी सामना करावा सामनामधून रोकटोक लिहून दुसरा सामना होत नाही तर त्याचा सामना करावा आणि जनता सत्य पाहते न्याय व्यवस्था आहे त्याचं सर्वाचं उत्तर मिळेल